नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडून साखर वाटप करण्यात आली आहे. या साखर वाटपेमध्ये मोठा घोटाळा झाला आहे असा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे. नेमका हा घोटाळा काय आहे या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत. सर, काय सांगाल तुम्ही आज हा आरोप केला आहे, याबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे, प्रसिद्ध केलं आहे, काय नेमका घोटाळा आहे? बोधेगाव शेगावमधला एक व्हिडिओ त्या ठिकाणी समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे आणि त्याच्यात दिसतं की ग्रामस्थ त्या ठिकाणी माता भगिनी किती चिडलेले आहेत सगळे. ही वस्तुस्थिती आहे की त्यांनी सांगितलं स्वतः की उत्तरेत मी गावात साखर वाटली, माझी साखर गोड कडू कुणाला लागली, काय 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 काय. मुळात प्रश्न असा आहे की ही साखर आली कुठनं, कोणत्या निधीमधनं या साखरेचा खर्च जो आहे तो त्या ठिकाणी केलेला आहे, हे कुठेतरी रेकॉर्डला आलं असेल ना काहीतरी, म्हणजे हे याचं हे कुठनं आहे, उत्पत्ती कुठनं आहे हे समजायला पाहिजे. बरं, विशेष असं आहे की निवडणूक येऊ घातलेली लोकसभेची, त्याच्या आधीच ही साखर कशी काय आली, इथून मागं 5 वर्ष ही साखर काय नाही वाटली त्या ठिकाणी. आणि आपण पाहताय की सातत्यानं काहीतरी मोफत द्यायचा कार्यक्रम त्या ठिकाणी त्यांचा सुरू आहे. खरं तर हे म्हणजे प्रलोभन दाखवल्यासारखं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर मोफतच त्या ठिकाणी वाटायचे असेल तर साखर कशाला वाटतं ना. तुम्ही खरोखर लोकांचं जर तुम्हाला तोंड गोड करायचं असेल तर आज नगर दक्षिणेमध्ये MRDC चा प्रश्न गंभीर आहे, या ठिकाणी रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. तुम्ही आमच्या दक्षिणेतल्या तरुण मुलांना त्या ठिकाणी रोजगार द्या ना, तुम्ही महिलांना रोजगार त्या ठिकाणी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या ना, असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. बोधेगावचा जो संतप्तजनक साखर वाटपीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो तुम्ही बघितला असेल, त्याबद्दल काय प्रतिक्रिया? अत्यंत म्हणजे शरम वाटावी असा तो व्हिडिओ आहे. म्हणजे उन्हातानामध्ये दिवसभर लोकांना उभं करायचं, त्या ठिकाणी त्यांच्याकडनं कागद म्हणून रेशन कार्डची झेरॉक्स गोळा करायची, कार्यकर्ते येतात सांगतात थोडं वाटून झालं की आता तुमचा कोटा संपला असं ते लोकं सांगतात, हे मी नाही म्हणत आहे, आणि मग गाडी निघून जाते. अरे म्हणजे काय तुम्ही नगर दक्षिणेतल्या मतदारांचा स्वाभिमान विकत घ्यायचा प्रयत्न करताय का? हां, आणि हे डॉक्टर असणाऱ्या खासदाराचं काम आहे का हा मोठा प्रश्न आहे. मध्यंतरी ते म्हणाले की मी विरोधकांच्या मेंदूचं स्कॅनिंग त्या ठिकाणी करतो. विरोधकांच्या मेंदूचं स्कॅनिंग नाही, यांच्याच मेंदूचं स्कॅन करण्याची गरज आहे. तुम्ही लावलं आहे काय, म्हणजे खासदाराची जी कामं आहेत की आज त्यांच्या स्वतःचा लोणीकडे जाणारा जो उत्तरेतला रस्ता आहे नगर मनमाडचा, तो रस्ता साधा हे करू शकलेले नाहीत. आज नगर शहरामध्ये आज प्यायचं पाणी जे ते 50 ते 150 दिवसच येतं, पण 365 दिवसांची पाणीपट्टी घेतली जाते. तुम्हाला मोफत द्यायचं ना, तर तुम्हाला मी सांगतो काय काय करायला पाहिजे. तुम्ही नगरकरांना पाणी मोफत द्या, आमच्या शहरातल्या नगरकर बांधवांना, दक्षिणेमधल्या सगळ्या शेतकरी बांधवांना आणि शहरातल्या लोकांनासुद्धा वीज जी आहे ती 100% तुम्ही मोफत त्या ठिकाणी द्या. हे 5 किलो साखर काय भागत नाही बरं का, निघत नाही. तुम्ही 5 वर्ष दक्षिणेतल्या सगळ्याच मतदारांचा जो किराणा आहे तो संपूर्ण किराणा मोफत द्या. तुम्ही भाजीपाला मोफत द्या, तुम्ही त्या ठिकाणी दूध मोफत द्या, गॅस मोफत द्या. आमच्या लेकराबाळांची शिक्षणं जी आहेत ती सुद्धा व्हायला पाहिजेत व्यवस्थित, हायर एज्युकेशनसुद्धा व्हायला पाहिजे, तुम्ही ती मोफत एज्युकेशन त्या ठिकाणी द्या. तुम्ही त्या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीतले जे काही विषय आहेत ते सगळे मोफत करा. हे तुम्ही मोफत करणार आहेत का ते सांगा ना आम्हाला. 5 किती वेळपुरती 5 किलो साखर तुम्ही आम्हाला सांगा. त्याच्यामुळे हे अशा प्रकारचं प्रलोभन दाखवायचं आणि या माध्यमातून जनतेची दिशाभूल करायची. आम्ही शहरातसुद्धा पाहतो या ठिकाणी की शहर भाजप त्या ठिकाणी सांगतं की महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार झाला, घोटाळा झाला, आणि खासदार सांगतात की नगर शहर महानगरपालिका आता चांगला कारभार त्या ठिकाणी करायला लागलेली आहे. ही सगळी नौटंकी आहे. ह्या भाजपचा DNA जो आहे तोच मुळात खोटं बोलण्याचा, रिटून बोलण्याचा DNA हे आजचं नाही, गेल्या अनेक वर्षांपासूनचं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये भारतीय जनता पार्टी स्वतः महानगरपालिकेमध्ये 2.5 वर्ष राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सत्तेमध्ये होती हे विसरलेत का? आणि या सगळ्यामध्ये आज राज्यामध्ये सुद्धा जातीयवादी भारतीय जनता पार्टीच्या मांडीला मांडी लावून त्या ठिकाणी शहराचे राष्ट्रवादीचे आमदारसुद्धा बसलेले आहेत. आणि ही जोडी आहे शहरातली, बंटी बाबीची जोडी आहे की जी शहरामध्ये समझोता एक्सप्रेसच्या नावाखाली त्या ठिकाणी काय काय करत असते आणि शहर भाजप आता वेगळा त्या ठिकाणी सूर लावते. खरं तर सगळ्यात जास्त घोटाळे आणि भ्रष्टाचार जर झाला असेल तो भारतीय जनता पार्टीच्या महापौर असण्याच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये शहर काँग्रेसच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या या 2.5 वर्षांच्या भ्रष्ट कारभाराचा भांडाफोड जो आहे तो त्या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते केल्याशिवाय राहणार नाहीत.
निश्चितच काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याशी आपण बातचीत केली आहे. जी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडून जी साखर वाटप झाली आहे, यांचं जो महापालिकेतला जो घोटाळा आहे, अशा विषयांवर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आज टीका केली आहे. नगर न्यूज 24 साठी निलेश आगरकर, अहमदनगर. नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा.